महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी. मंत्री शशिकला जोले यांचे प्रतिपादन. कोगनोळीत महिला मेळावा उत्साहात. चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. चुलीपासून घर सांभाळत महिलांनी उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्याचा लाभ घेऊन महिलांनी आपली प्रगती साधावी, असे प्रतिपादन मंत्री शशिकला जोले यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे कृषी खात्यातर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्या विद्या वटकर यांनी स्वागत केले. कृषी अधिकारी शिवनगोडा पाटील यांनी प्रास्ताविकात महिला सबलीकरणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना 50% सबसिडीवर सुरू आहेत त्याची सखोल माहिती देऊन या योजनेचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असे त्यांनी सांगितले. सगळ्यांना सांगतो, तिथं आलेल्या सगळ्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या माता बहिणींना मी विनंती करतो, प्रत्येक गावात अशा 10-10 नाही 100 युनिट करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला सगळे हे करून द्यायला आम्ही तयार आहे. मी आजपर्यंत सांगत येत होतो, महिलांना उद्योगधंदा देतो म्हणत होतो, परंतु आजपर्यंत माझ्याकडून द्यायला शक्य नव्हतं, परंतु आज शक्य झालं ते प्रधानमंत्री मोदीजी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंच्या माध्यमातून आणि खासदार अण्णासाहेब जोल्लेजींच्या माध्यमातून. मी इथपर्यंत हे युनिट आणून द्यायचा प्रयत्न करत असताना माझ्या कृषी इलाख्याच्या कृषी डिपार्टमेंटच्या माझ्या सर्व अधिकारी देखील मला एकदम तात्काळ एवढं काम व्हायला पाहिजे तर ते अधिकारी देखील माझ्या सोबत होते. त्याबद्दल त्यांना देखील मी अभिनंदन करतो आणि नक्कीच आपण हे युनिट प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्ही हे सुरू करू शकताय. आणि जे ज्या कार्यकर्ते आहेत, तुम्ही महिलांचं नाव, आता इथं बसलेल्या महिला हे 35% ह्यातलं जे काही सबसिडी येते त्यातलं 35% केंद्र सरकारचं आहे, म्हणजे खासदार अण्णासाहेब जोल्लेंच्या माध्यमातून तुमच्याकडे येते. 15% राज्य सरकारचं आहे, म्हणजे आमच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या कडून तुमच्याकडे येते. असं 50% सबसिडी केंद्र मोदीजी आणि आपले बसवराज बोम्माईच्या नेतृत्वाचा आपल्या भारतीय जनता पक्षाने आपल्याला द्यायला लागलाय. आणि उरलेला 50% तुम्ही हप्ता भरत ते व्यवस्थित तुम्ही फेडू शकताय. तर ह्या पद्धतीचं जे स्कीम आलं, मला मंजुनाथाने आपल्या अग्रिकल्चर डिपार्टमेंटचे मंजुनाथ येऊन सांगितलं, वहिनी असं आहे, तर मी लगच्या लगेच एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलं. त्याच्यामध्ये कमीत कमी 20 महिलांना आपण सुरुवातीचं ट्रेनिंग सुरू केलं. कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी गीताने झाली. मंत्री शशिकला जोले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी किरण गोरपाळकर यांनीही कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी निप्पाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, महिला ग्रामीण मोर्चाच्या अध्यक्षा सरोजिनी जमदाडे, हाल शुगरचे संचालक प्रकाश शिंदे, तालुका पंचायत सदस्य अनिता देसाई, कृषी खात्याचे अधिकारी पुरुषोत्तम पिराजे, मंजुनाथ जनगट्टी, LI कलगडी, मल्लेश कत्ती, लीला कौजलगी, कुमार ग्रामपंचायत सदस्य स्वाती शिंत्रे, वंदना चौगुले, धनाजी कागले, सचिन चौगुले, सुनील घुगरे, बाळासो कागले, सुनील माने, बबलू पाटील, विलास नाईक, अप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष.